सो आज आपल्याला हा जो चैप्टर वन आहे मैथ्स पार्ट टू चा शेवटचा पार्ट बघायचा आहे। शेवटचा जो पार्ट आहे तो आहे प्रूफ्स। आता प्रूफ्स म्हणजे काय ते तुम्हाला नववी मध्ये प्रूफ्स हा प्रकार पहिल्यांदाच येतोय। तुम्ही आतापर्यंत ज्योमेट्रीचा जो अभ्यास केला तो प्रैक्टिकली केला। प्रैक्टिकली म्हणजे काय, समजा आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं की कोणत्याही ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचा सम हे 180 डिग्रीज असतं, म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। हे जर तुम्हाला प्रूफ करायचं असं तुम्ही काय करता, तुम्ही एक ट्रायंगल काढता, तुम्ही त्याचे तिन्ही अँगल्स मोजता विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर, कोण मापक वापरून तुम्ही त्याचे तिन्ही कोण मोजता आणि तुम्ही त्यांची तुम्ही त्याचं ऍडिशन करता, तुम्ही त्याचं सम करता, बरोबर। मग तुम्हाला त्याचा आन्सर 180 मिळतं आणि मग तुम्ही हे प्रूफ करता की बाबा हो ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचा सम 180 डिग्रीज आहे। पण प्रॅक्टिकली न करता, म्हणजे प्रत्यक्ष ट्रायंगल न करता, प्रत्यक्ष अँगल न मोजता, त्यांचे ऍडिशन न करता हे आपण प्रूफ करू शकतो का? तर याला म्हणतात लॉजिकल थिंकिंग करणं। आणि एखादी ज्योमेट्रीतलं कोणतंही एक स्टेटमेंट, मग ते ट्रायंगलचं असू देत, क्वाड्रिलॅटरलचं असू देत, पॅरलल लाईन्सचं असू देत, सर्कलचं असू देत, कोणत्याही फिगरचं असू देत, ते स्टेटमेंट प्रूव्ह करणं म्हणजेच काय, प्रूफ। ठीक आहे, तर ज्योमेट्रीमध्ये अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो। त्यांना आपण काय म्हणजे आपण त्याचं जे सिस्टमॅटिक सगळी मांडणी करतो त्याच्या लॉजिकची किंवा त्याच्या स्टेटमेंट्सची आपण जी मांडणी करतो ते प्रूव्ह करण्यासाठी लॉजिकली त्याला काय म्हणायचं, प्रूफ। आता काय आहे की ज्योमेट्रीमध्ये हे प्रूफ्स हे कुणी आणले, तर आपण काल ज्याचा उल्लेख केला होता युक्लिड नावाचा जो मॅथमॅटिशियन आहे, जो एक ग्रीक मॅथमॅटिशियन होता, अलेक्झांड्रियामध्ये तो राहणारा होता आणि म्हणजे हा येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी 300 वर्ष तो त्याचा जन्म झालेला होता आणि त्याने आपल्याला प्रूफ्स ही संकल्पना आपल्याला दिली। म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकली प्रूव्ह न करता लॉजिकली पण प्रूव्ह करू शकता हे आपल्याला युक्लिडने सांगितलं। ठीक आहे, तर आता आपल्याला ह्यातल्या पण दोन भाग बघायचे आहेत। आता हा जो युक्लिड होता त्याने काय सांगितलं की ज्योमेट्रीमधले काही काही प्रॉपर्टीज, काही काही गुणधर्म असे आहेत की जे आपण लॉजिकली प्रूव्ह नाही करू शकत बट दे आर ट्रू, पण ते सत्य आहेत। त्याला त्यांनी म्हटलं एक्झिम्स किंवा पॉस्च्युलेट्स, म्हणजे गृहितक असं त्यांनी त्याला मांडलं। म्हणजे त्याचं त्यांनी एकूण 5 गृहितक सांगितलेली आहेत, 5 पॉस्च्युलेट्स सांगितलेले आहेत। त्यातलं जे पहिलं पॉस्च्युलेट आहे ते आहे देअर आर इन्फाइनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट, म्हणजे एका पॉइंट मधून जाणाऱ्या इन्फाइनाइट लाईन्स असतात, खूप साऱ्या लाईन्स असतात, खूप सारे रेषा असतात की ज्या एका बिंदूतून जातात। मग आपण हे कसं दाखवणार, समजा हा पॉइंट आहे तर ही एक लाईन काढली, ही एक लाईन काढली, ही एक लाईन काढली, ही एक लाईन काढली। सो हे त्याचं पहिलं पॉस्च्युलेट होतं, त्याचं पहिलं गृहितक होतं की वी कॅन ड्रॉ इन्फाइनाइट लाईन्स पासिंग थ्रू वन पॉइंट, म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या आपल्याला अनंत रेषा काढता येतात, हे त्याचं पहिलं पॉस्च्युलेट होतं। ठीक आहे, त्यानंतर दुसरं पॉस्च्युलेट होतं देअर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू डिफरंट पॉइंट, म्हणजे जर दोन वेगवेगळे पॉइंट असतील, म्हणजे एक पॉइंट समजा इथं आहे आणि एक पॉइंट इथं आहे, हा आहे पॉइंट ए आणि हा पॉइंट आहे बी, तर ए आणि बी ह्या दोनही पॉइंट मधून जाणारी तुम्ही एक आणि एकच रेषा, एक आणि एकच लाईन काढू शकता। यू कॅन ड्रॉ ओनली वन अँड वन लाईन पासिंग थ्रू दीज टू डिफरंट पॉइंट्स, सो अशा पद्धतीने तुम्ही ती रेषा काढू शकता। हे होतं सेकंड पॉस्च्युलेट। थर्ड पॉस्च्युलेट होतं अ सर्कल ऑफ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ऍट इट सेंटर। आता ज्यावेळेला तुम्हाला सर्कल ड्रॉ करायला शिकवलं गेलं तर तुम्हाला असं काही सांगितलं की इथे सेंटर घेतला पाहिजे पेजवरती, दुसरीकडे कुठेच घेऊन चालणार नाही। तुम्ही जेव्हा सर्कल काढता यू कॅन टेक एनी पॉइंट एज अ सेंटर। समजा मला या फळ्यावरती एक सर्कल काढायचं आहे, मी कुठेही इथे 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 कुठेही सेंटर घेऊ शकते आणि मी काय करू शकते, एक सर्कल काढू शकते, राईट। सो देअर इज नथिंग रूल टू टेक सेंटर व्हाईल ड्रॉइंग अ सर्कल, किंवा रेडियसच्या बाबतीत पण काही रूल नाहीये, तुम्ही कितीही रेडियसचं सर्कल काढू शकता। त्यानंतर ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर। ऑल राईट अँगल्स म्हणजे काय, राईट अँगल्स म्हणजे काय, काटकोन, काटकोनांचं माप किती असतं, 90 अंश। सो समजा मी हा एक राईट अँगल काढला, हा दुसरा काढला, हा तिसरा काढला, हे सगळे राईट अँगल्स एकमेकांशी काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत, कारण त्यांचे मेजरमेंट सेम आहेत। These all right angles they are congruent because they have same measurement. म्हणजे हे सगळे काटकोण एकरूप आहेत कारण त्यांची माप समान आहेत, ओके। अँड द लास्ट वन, इफ टू इंटीरियर अँगल्स फॉर्मड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स ऍड अप टू द लेस दॅन टू राईट अँगल्स देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर।
म्हणजे समजा आपण दोन लाईन घेतल्या आणि त्याच्या एकाच बाजूचे आपण दोन अँगल्स घेतले ज्यांना आपण म्हणतो इंटीरियर अँगल्स अंतरकोन आणि यांच्या मापांची बेरीज जर दोन काटकोणांच्या बेरजेपेक्षा कमी असेल दोन काटकोणांची बेरीज म्हणजे 90 अधिक 90 180 होते राईट हा एक काटकोन आहे हा एक काटकोन आहे ह्याचं माप 90 आहे याचं माप 90 आहे दोघांच्या मापांची बेरीज 180 मग ह्या दोन अँगलच्या मापांची बेरीज जर 180 पेक्षा कमी असेल तर ह्या दोनही लाईन्स पुढे जाऊन एकमेकांना काय करणार आहेत इंटरसेक्ट करणार आहेत तर हे काही पॉस्च्युलेट्स होते जे आपल्याला युक्लिडने सांगितले आणि हे पॉस्च्युलेट्स म्हणजे काय यांना आपण गृहितके म्हणतो की हे काही बेसिक ज्योमेट्रिक प्रॉपर्टीज आहेत काही या मूलभूत गुणधर्म आहेत भूमितीतले की जे आपण सिद्ध नाही करू शकत पण आपण ते सत्य आहेत असे गृहित धरू शकतो ओके मग जे आपण लॉजिकली प्रूफ करू शकतो त्याला आपण काय म्हणतो प्रूफ असे म्हणतो बरोबर आहे की नाही तर आता आपल्याला एक प्रूफ बघायचा आहे ऍज अ सॅम्पल आणि तो प्रूफ आता मी फळ्यावर आधी त्याची बेसिक सगळी गोष्ट लिहिणार आहे म्हणजे बेसिक सगळी त्याची माहिती मी लिहिणार आहे आणि मग आपण तो प्रूफ करणार आहोत सो मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला प्रूफ बघायचे आहेत आता प्रूफ पाहण्याच्या आधी आपण थोडंसं बघूयात की मगाशी मी काय म्हटलं की ज्योमेट्री मधले काही प्रॉपर्टीज असे आहेत काही स्टेटमेंट असे आहेत की जे आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो म्हणजे भूमितीमध्ये असे काही गुणधर्म आहेत की जे आपण तार्किकदृष्ट्या सिद्ध करू शकतो मग हे जे आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो अशी जी काही स्टेटमेंट आहेत त्यांना म्हणायचं थेरम्स त्यांना काय म्हणायचं थेरम्स आणि ते प्रूफ करण्यासाठी आपण जी काही मांडणी करणार आहोत आपण जे काही सगळं लिहून काढणार आहोत त्याला म्हणायचं प्रूफ तर आता मी काय केलंय फळ्यावरती मी एक थेरम लिहिलेला आहे म्हणजे मी एक ज्योमेट्री मधली प्रॉपर्टी लिहिलेली आहे जी मला प्रूफ करायची आहे लॉजिकली ठीक आहे मग आता स्टेटमेंट काय आहे थेरमचं द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स म्हणजे ज्या वेळेला दोन रेषा एकमेकींना छेदतात तेव्हा होणारे कोण काय असतात एकरूप असतात हे आपल्याला काय करायचंय प्रूफ करायचंय ठीक आहे मग आता हे स्टेटमेंट आहे तुम्हाला एक्झाम मध्ये फक्त स्टेटमेंट देतात आणि बाकी सगळं थेरम बाकी सगळा प्रूफ थेरम पण नाही प्रूफ तुम्हाला घ्यावा लागतो ठीक आहे मग आता आपण सगळ्यात पहिले काय करायचं ह्याच्या स्टेप्स काय काय तर सगळ्यात पहिले जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावरून फिगर काढायची काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे सगळ्यात पहिले मला टू इंटरसेक्टिंग लाईन्स काढायच्या आहेत मला सगळ्यात पहिले दोन छेदणाऱ्या रेषा काढायच्या मग आता आपण दोन इंटरसेक्टिंग लाईन्स काढूया या मी काढल्या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स त्यांना आपण नाव पण देऊयात ए बी सी डी आणि हा आहे त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओ ठीक आहे आता काय झालं की ह्या लाईन्स ज्या वेळेला इंटरसेक्ट झाल्या त्यावेळेला चार अँगल फॉर्म झाले 1 2 3 4 चार कोन तयार झाले त्यातली जर आपण जोडी घेतली म्हणजे जे अपोजिट साईडला आहे जसं की याच्या अपोजिट साईडला हा आहे आणि याच्या अपोजिट साईडला हा आहे तर ही जी पेअर आहे अपोजिट अँगल्सची ती कॉन्ग्रुएंट असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं ठीक आहे म्हणजे अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ओ डी हे आपल्याला प्रूफ करायचंय आणि अँगल सी ओ बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए ओ डी हे दोन अँगल्स पण कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूफ करायचंय म्हणजे हे दोन कोण एकरूप दाखवायचं आणि हे दोन कोण एकरूप दाखवायचं मग आता हे कसं करायचं तर हे सगळं करत असताना आपण पर्यंत फिगर काढली फिगर महत्वाची आहे ती आपण काढली आता आपल्याला सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे आपल्याला व्हॉट इज गिव्हन ज्याला आपण म्हणतो पक्ष ते इथे लिहायचं आता सगळ्यात पहिले आपण काय लिहिणार इथे गिव्हन आता गिव्हन काय आहे बघा मगाशी मी आपण जे काय शिकलो अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट ते आहे गिव्हन म्हणजे अँटीसिडंट म्हणजे काय दिलेलं आहे इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग ओके इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग देन द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स सो फॉर्म्ड इज कॉन्ग्रुएंट हे ऍज अ कंडिशनल स्टेटमेंट झालं या थेरमचं मग इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग हे झालं गिव्हन म्हणजे लाईन ए बी आणि लाईन सी डी दे आर इंटरसेक्टिंग इच अदर ऍट पॉइंट ओ हे इथे लिहावं लागेल लाईन ए बी अँड लाईन सी डी आर इंटरसेक्टिंग इच अदर ऍट पॉइंट
हो हे झालं गिवन म्हणजे रेषा एबी व रेषा सीडी एकमेकांना ओ बिंदू छेदतात हे झालं पक्ष ठीक आहे. आता पुढचं आहे ते म्हणजे टू प्रूव्ह आपल्याला काय सिद्ध करायचं आपल्याला काय दाखवायचंय हा झाला कॉन्सिक्वेंटचा भाग. जे प्रूव्ह करायचंय ते झालं कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट काय होतं देन द पेअर ऑफ अपोजिट अँगल सो फॉर्म इज कॉन्ग्रुएंट. ओके म्हणजे अँगल ए ओ सी कॉन्ग्रुएंट अँगल बघा अँगल ए ओ सी कॉन्ग्रुएंट अँगल बी ओ डी हे एक आणि दुसरं अँगल सी ओ बी कॉन्ग्रुएंट अँगल ए ओ डी. ओके हे आपल्याला प्रूफ करायचं. मग आता हे प्रूफ करण्यासाठी आपण लॉजिकली सगळी मांडणी करणार आहोत तर त्याला म्हणायचं प्रूफ त्याला म्हणायचं सिद्धता. हे झालं पक्ष हे झालं साध्य. आता आपण लिहिणार आहोत प्रूफ. प्रूफ म्हणजे काय सिद्धता. आता आपण सिद्धता लिहिणार आहोत. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समजा आपण एखादी स्ट्रेट लाईन काढली आणि इथे आपण एखादा अँगल फॉर्म केला असा. आता हे दोन अँगल फॉर्म झाले राईट. हा ऍक्च्युली स्ट्रेट अँगल आहे बरोबर आहे. हे आणि हे ऍडजसंट साईड्स आहेत ऍडजसंट अँगल्स आहेत. ओके आता हे जे ऍडजसंट अँगल्स आहेत यांच्या मापांची बेरीज 180° आहे राईट. कारण हा स्ट्रेट अँगल फॉर्म होतोय. सो सम ऑफ द मेजर्स ऑफ दीज टू अँगल्स इज 180° म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180° आहे. मग हे जे ऍडजसंट अँगल्स आहेत त्यांना आपण म्हणतो लिनियर पेअर अँगल्स म्हणजे रेषीय जोडीतील कोन. तर आता आपण ह्याच प्रॉपर्टीचा उपयोग करून ह्या लिनियर पेअर अँगल्सच्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण हे थेरम प्रूव्ह करणार आहोत. मग आता सगळ्यात पहिले काय घ्यायचं तर पहिल्यांदा हा अँगल घ्या अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180°. बघा अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल दोघांच्या मापांची बेरीज 180°. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180°. Because they are the linear pair angles. कारण ते काय आहेत रेषीय जोडीतील कोन आहे. अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू 180°. बिकॉज दे आर द लिनियर पेअर अँगल्स कारण ते रेषीय जोडीतील कोन आहे. ठीक आहे तसंच अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल हे पण लिनियर पेअर बघा हा स्ट्रेट अँगल फॉर्म झालेला. जसा इथे हा स्ट्रेट अँगल जसा हा पण स्ट्रेट अँगल आहे तर बी ओ सी अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल टू 180°. बिकॉज दीज आर द लिनियर पेअर अँगल्स. ठीक आहे आता तुम्ही जे बघितलं तर हे आहे आपलं स्टेटमेंट वन हे आहे स्टेटमेंट टू. आता स्टेटमेंट वन आणि टू या दोनही स्टेटमेंट मधली बघा हा हे इक्वल टू साईन आहे हा इक्वल टू साईनच्या इकडे आहे लेफ्ट साईड इकडे आहे राईट साईड. तर लेफ्ट साईड नाही पण राईट साईड दोघांची सेम आहे. जर राईट साईड सेम असेल तर लेफ्ट साईड पण सेम असते म्हणजेच अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी. म्हणजे काय केलं आपण लेफ्ट साईड सेम आहे सॉरी राईट साईड सेम आहे म्हणून लेफ्ट साईड पण सेम. इथे राहायचं फ्रॉम वन अँड टू एक व दोन वरून लिनियर पेअर अँगल्स म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. आता काय होणार आहे हा प्लस बीओसी इकडे जाऊन काय होईल मायनस होईल. मग बीओसी मायनस बीओसी झिरो होती. थोडक्यात बीओसी बीओसी काय झाले कॅन्सल राईट. आणि मग काय उरलं अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बीओडी म्हणजे अँगल ए ओ सी आणि अँगल बीओडी काय आहे इक्वल आहे. म्हणजेच अँगल ए ओ सी कॉन्ग्युरंट अँगल बी ओ डी. बघा हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं अँगल ए ओ सी कॉन्ग्युरंट अँगल बी ओ डी म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट आपण प्रूफ केलं. आता हे दुसरं पण एवढंसं का प्रूफ करत बसायचं का गरज नाहीये. तुम्ही डिरेक्टली लिहू शकता इथे सिमिलरली वी कॅन प्रूव दॅट अँगल सी ओ बी
कॉन्ग्युरंट अँगल ए ओ डी. म्हणजे पुन्हा ह्या स्टेटमेंटला प्रूफ करण्यासाठी हे सगळं लिहित बसण्याची गरज नाहीये, तुम्ही डिरेक्टली असं लिहू शकता सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल सी ओ बी कॉन्ग्युरंट अँगल ए ओ डी. म्हणजे याच प्रमाणे आपण सिद्ध करू शकतो की कोन सी ओ बी इक्विप कोन ए ओ डी. सो अशा पद्धतीने हा पहिला प्रूफ, पहिल्या थेरमचा पहिला प्रूफ तुम्ही शिकलेला आहात. हा थेरम तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायला येतो 4 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी, त्यामुळं सगळ्यांनी याची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे.